सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु आणि मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमामधनं विणकर हातमाग व्यावसायिक यांच्या प्रोत्साहनासाठी अनेक योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधनं अमृतकालामध्ये स्वदेशी तसेच लोकल फॉर ग्लोबलला प्रोत्साहन दिल्यामुळे देशभरामधील छोटे व्यावसायिक सक्षम होत आहेत, असं प्रतिपादन राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. देशभरामधील विणकरांची कलाकुसर पाहण्याची तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली आहे, असं देखील त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारच्या अमृतकाल संकल्पनेअंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्यानं आयोजित माय प्राईड माय हँडलूम या भव्य हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी केलंय. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवास राव तसेच कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्रासह अन्य 15 राज्यांमधील 60 पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक आणि विणकरांनी यामध्ये सहभाग घेतलाय. महालक्ष्मी लॉन्स राजाराम पुलाजवळ कर्वेनगर पुणे इथे 24 मार्च पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेमध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुलं आहे. आज सिल्क गॅलरीतर्फे आज सिल्कच्या वेगवेगळ्या साड्यांचं आणि ड्रेस मटेरियल असेल किंवा कापड असेल त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं महालक्ष्मी लॉन्स इथे. देशभरातल्या जवळजवळ 16 राज्यांमधून आलेल्या कारागिरांनी बनवलेल्या अतिशय कष्टपूर्वक असं कारागिरांनी बनवलेल्या हँडवोवन साड्या किंवा इतर प्रकारचं काही ड्रेस मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे, अतिशय नजाकतीचं वर्क आणि त्या त्या भागातल्या त्या त्या स्टेट्सच्या ऑथेंटिक अशा कलाकृती चं हे एक्झिबिशन आहे, जिथे तुम्हाला विविध राज्यांमधल्या ऑथेंटिक अशा साड्या मिळतील. त्या भागातला कपडा आणि त्या भागातलं कलाकुसर याचं कॉम्बिनेशन असलेल्या साड्या तुम्हाला मिळतील आणि अप्रतिम असं एक्झिबिशन आहे. मी पण या स्टॉल्सला भेट दिली, या एक्झिबिशनला भेट दिली आणि 65 स्टॉल्स इथे आहेत. दरवर्षी यांचं एक्झिबिशन होतं आणि दरवर्षी एक्झिबिशनचा लाभ पुणेकर घेतात. यावेळेला महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर इथे 9 दिवस हे एक्झिबिशन चालणार आहे. 24 तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे. पूर्ण दिवस एक्झिबिशन खुलं असेल सर्वांसाठी आणि मी पुणेकरांना आवाहन करते, पुणे शहरातील अतिशय चोखंदळ अशा महिला ग्राहकांना आवाहन करते की तुम्ही जर का साड्यांच्या आणि ऑथेंटिक अशा सिल्कच्या शौकीन असाल तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या, जिथे तुम्हाला खूप सुंदर अशा साड्या, ड्रेस मटेरियल, कलाकुसरीच्या इतर म्हणजे ज्याला आपण पेहराव करू शकू अशा कापडाची खरेदी करता येईल. मेरा नाम श्रीनिवास राव आहे, इंडियन सिल्क गॅलरी से. तो एक दिस इज द 5th एक्सपो इंडियन सिल्क गॅलरी आहे. तो बहुत अच्छा रेस्पॉन्स आ रहा है. मैं पहली बार महालक्ष्मी लॉन्स डीपी रोड अपना कर्वे नगर पे कर रहा है. पहली बार इतना शानदार अपना शो है इधर में. ये होली के लिए और गुड़ी पड़वा के लिए इस एक्सपो मैंने उद्घाटन किया था मैडम माधव एमपी मैडम ने. तो आज बहुत अच्छा रेस्पॉन्स है. देर आर 65 स्टॉल्स है, 16 स्टॉल्स स्टेट्स आया था. इवन ऑल चंदेरी का और बनारस का एक्सक्लूसिवली काट बंगाल का बुटीक्स आइटम्स है. बहुत सारे वेराइटीज़ है वो फेस्टिवल सीजन के लिए. सभी पुणेकर को हम रिक्वेस्ट करते हैं, हमारा एग्जीबिशन ये पहली बार महालक्ष्मी लॉन्स में आयोजन किया, सब लोग आके हमारे व्यूवर्स को बढ़ावा देने के लिए निमंत्रण करता हूँ. थैंक यू. साड़ी सब जो साड़ी कांथा में बनते हैं वो भी हैंड वोवन है. दूसरे आइटम के जो होता है सिल्क, तसर एंड कॉटन भी होता है, भी वैराइटीज टाइप का, वो भी हैंड वोवन है. तो हैंड वोवन के ऊपर महिलाओं को काम, ये मेरा खासियत है चीज़. एक एक साड़ी का डिपेंड करता है वो काम कितना भारी होगा. 6 मंथ्स लगता है, कभी कभी कम काम हो तो वो 2-2.5 मंथ में रेडी हो जाता है. कभी कभी 3 मंथ्स भी लगता है, उनका ऊपर प्रेशर है. वो घर में काम करते हैं, बाद में ये सब अवसर टाइम में करते हैं. ये सब लोगों के बहुत बहुत आभारी हूँ. ये हम लोगों का गांव में इतना सब क्या है, स्किल्ड पीपल है. दे आर नॉट एक्सपोजर बाय, हम लोगों के साथ वो एक्सपोज हो रहा है. तो सब लोगों को विनती मेरे पास मेरे तरफ से है कि आप लोग आइए,
हम लोग का प्रोडक्ट देखिए, इससे भारत के महिला का उपकार होगा। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे।